पाहणार आहोत. स या जोडाक्षरामध्ये स आणि त या दोन अक्षरांचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. तर ते कसं लिहायचं ते आपण पाहूया. पहा इथे कोणतं अक्षर आहे स, आणि याचा मी इथे काय केलेला आहे पाय मोडलेला आहे, म्हणजे हा स अर्धा लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं अक्षर मिळवायचं आहे तर त, म्हणजे स अर्ध्या स मध्ये ज्या वेळेला त मिळवला जाणार आहे जोडला जाणार आहे त्यावेळेला आपलं जे जोडाक्षर तयार होणार आहे ते होणार आहे स. तर ते कसं लिहायचं पहा. आता हा अर्धा स आहे, अर्धा स कसा लिहायचा, अर्धाच लिहायचा. पहा पहा अर्धाच लिहिलाय आणि याला काय करायचं आपल्याला त जोडायचं. या पद्धतीने आपल्याला स्त हे जोडाक्षर कसं लिहायचं ते कळलं. तर तुम्हीही स हे अक्षर लेखनाचा सराव करायचा